शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी हे मंगळवारी बेळगावला आले होते। यावेळी शहर परिसर तसेच अनेक भागातील श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी भिडे गुरुजींची भेट घेऊन रायगडावर पुनर्प्रस्थापित होणाऱ्या 32 मन सुवर्ण सिंहासनासाठीच्या निधीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला। सुमारे 350 वर्षांनंतर 4 जून 2017 रोजी रायगडावरील सुवर्णमन सिंहासन पुनर्प्रस्थापित करण्याची शपथ घेतली असून येत्या 1.5 ते 2 वर्षात हे काम पूर्ण करण्यास प्रयत्नशील असल्याचे श्री संभाजी भिडे गुरुजी यांनी यावेळी बोलताना सांगितले। महाराष्ट्रात शिवछत्रपती हिंदू स्वराज्याची संस्थापना करून एक हिंदू हिंदुर्म हिंदुस्तान हिंदुस्तान आणि भारतमाता यांचा संसार सुरक्षित राहावा म्हणून एक अजोड अतोड अतर्क्य पद्धतीची एक शक्ती उत्पन्न केली, हिंदू स्वराज्य उत्पन्न केलं। पुढं आपल्या समाजातल्या लोकांच्या फितुरीमुळं रायगड मोगलांच्या ताब्यात गेला आणि मुसलमानांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी रायगड पेटवला, भस्मसात केला आणि रायगडवरचं सुवर्ण सिंहासन घणाचे घाव घालून तोडून मोडून फोडून नष्ट करून ते लुटलं। त्यानंतर आज 350 वर्षानंतर ते हिंदू स्वराज्याचं सुवर्ण सिंहासन पुनर्संस्थापित करण्याची शपथ आम्ही 2017 साली 4 जूनला घेतली आणि कामाला लागलो होतो। हे लवकरात लवकर येत्या 1.5-2 वर्षात पुनर्पीत 32 मन सोन्याचं सिंहासन संस्थापना करायची आणि दर दिवशी त्या सिंहासनावरती सुप्रतिष्ठित असलेली शिवछत्रपती आणि त्यांच्या शेजारीच त्यांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांची मूर्ती स्थापन करणार आहोत। ते दोघंही जण एक शिवछत्रपती तर जगण्याच्या मार्गावरचे हिंदू समाजाचे राष्ट्रगुरू आहेत आणि संभाजी महाराज मरण्याच्या मार्गावरचे देशादेवाधर्मासाठी बलिदान करण्याच्या मार्गावरचे ते राष्ट्रगुरू आहेत। त्यांचं हिंदू स्वराज्याचं व्रत मी घेतलेलं आहे, त्या व्रताची ज्योत माझ्या हृदयाच्या मंदिरात मी लावली। कोणचीही ज्योत तेलवातीशिवाय टिकत नाही तर ती टिकावी म्हणून प्रतिवर्ष त्या पितापुत्रांच्या दर्शनाला रायगडावरती मी जाणार। अशा प्रकारची दरवर्षी ठरल्या दिनांकाला 4-4 हजारच्या तुकड्या दर दिवशी वरती जायच्या आहेत आणि त्यांचं दर्शन घेऊन आपल्या अंतःकरणातल्या हिंदू स्वराज्याच्या व्रताचा दिवा सतत तेवत राहील यासाठी प्रयत्नशील असणार आहेत। ह्याच्यातून राष्ट्राला एक अतर्ककुटीचं बळ प्राप्त होणार आहे, त्याचं वर्णन शब्दात करता येणार आहे। भारताला अखंड हिंदू राष्ट्र म्हणून जगायचं असेल, हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर या योजनेतून खूप काही अतर्ककुटीचं सामर्थ्य मिळणार आहे, ते करायला लागलं। सगळ्या लोकांचा ह्याच्या पाठीशी सहकार्याचा हात आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने या सुवर्णसिंहाला लागणारी मदत करण्याची इच्छा पाहिजे अशी सगळ्यांना कळकळीची प्रार्थना। यावेळी 32 सुवर्णमन सिंहासनासाठी कोणत्या गावातून किती रुपये निधी देण्यात आला याची सर्व माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी दिली। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक प्राध्यापक श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचा आज बेळगावला काय आगमन झालं होतं आणि काही एक कार्यकर्ते त्यांना भेटायला पण आले होते। या छोटेखानी समारंभामध्ये अनेक गावातल्या कार्यकर्त्यांनी श्री रायगडावर होणाऱ्या पुनर्स्थापित होणाऱ्या सुवर्ण सिंहासनासाठी आपल्या गावातून जमा केलेली रक्कम धनादेश हे गुरुजींच्याकडे सुपूर्द करण्यात आले। श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान मत्स्य विभाग यांनी 1,11,111 जनजागृती सेवा संघ बेळगाव तालुका 65,000 रुपये, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान केदनूर ग्रामस्थ 55,555, श्री शिवप्रतिष्ठान वाघवडे ग्रामस्थ 28,835 आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान केदारवाडी 31,000 रुपये, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बाळेकुंद्री खुर्द ग्रामस्थ 14,001 रुपये, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हंगरगा ग्रामस्थ 10,555, श्री राजू सुतार नावगे यांनी 1,001 रुपये असे धनादेश गुरुजींच्याकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत। केशव सांब्रेकर कर्ले यांनीही आपला 2100 रुपयाचा धनादेश गुरुजींच्याकडे सुपूर्द केला आहे। श्री सुवर्ण सिंहासन श्री रायगडावर जे पूर्णस्थापित होणार आहे, अनेक ग्रामस्थ वैयक्तिक पातळीवरती पण आणि सामुदायिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात या खात्यावरती धनादेश जमा करत आहेत। असंच तुम्ही मदत येत्या काही दिवसात करा, म्हणजे लवकरात लवकर सुवर्ण सिंहासन पूर्ण होईल। तसंच प्रत्येक
धारकऱ्यांना या संकल्पामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात धनादेश जमा करायचे आहेत आणि आपलं योगदान द्यायचं आहे असं श्री शिवप्रस्थान हिंदुस्थानच्या वतीनं आम्ही आवाहन करतोय. वैयक्तिक व सामाजिक पातळीवर मदतीसाठी धनादेश दिले जात आहेत. 32 मन सुवर्ण सिंहासन लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रत्येक धारकऱ्यांनी आपले मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.